आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थांबा, आजपासून सुंदरना माझ्या परवानगीशिवाय या खोलीतून कुणीही बाहेर काढण्याचा प्रयत्न जरी केला ना, तरी माझ्यासारखी वाईट कुणी नसेल हे लक्षात ठेवा. वा अक्षरा, तू अगदी माझ्या डोक्यात आहे ना, तसंच वागायला लागलीस बघ. आता तर खरा खेळ सुरू होणार. मला इथं न राहायचं, मला बाहेर जायचं. कोणी आहे का बाहेर? हा, दार उघडा की. अक्षरा, हे बाबा, म्या इथं. बारक्या, काय झालं? आओ बारक्या भाऊ, ऐका ना, मला इथनं बाहेर काढा की हो, मला इथं नाही राहायचंय. ऐका की. अरे सुंदर, ते नाही जमायचं र. ते वहिनीनं सांगितलंय का तुला खोली बाहेर नाही काढायचं, म्हणजे तू खोली बाहेर येणं हे तुझ्यासाठी चांगलं नाही म्हणल्या त्या. अहो ऐका ना, मला बाहेर काढा ना वहीत, मला बाहेर यायचंय. अहो मला लई त्रास होतोय, उघडा की दार. हे भावा, आज नको बोलू. सुंदर, तुला काय पाहिजे का सांग ना, तुला काय पाहिजे का, मी आणून देतो, बोल ना. नाही नाही, मला काय बी नकोय, मला फकस्त इकडनं बाहेर काढा. यार आज नको बोलू ना सुंदर, भावा मला बी नाही लाज आहे. येतील आणि त्याला पाहिजे तेव्हा दार उघडते. तुझ्या चांगल्यासाठीच करतायत ना सुंदर. हे बघ, तू जरा विश्वास ठेव रे, योग्य वेळ आली ना का दार उघडतील, तू जरा शांत राहायचं. मला इथनं बाहेर जायचं आहे, नाही राहायचंय मला. सुंदर असं नको वागू राहू, तू जरा धीर ठेवला, तुझ्या चांगल्यासाठीच करताय ते सगळं. तुला काय पाहिजे ते सांग, तर मी आहे वहिनी आहे त्या. तू वहिनीवर जरा विश्वास ठेव रे, तर सांभाळतो त्याला. बरोबर चाललंय समद. अक्षरा आता सुंदरच्या नजरेत उतरणार आणि मी माझ्या प्रेमात सुंदरला येड करणार. मग सुंदर कायमचा माझाच. आई, मी सुंदर न गमावणार तर नाही ना. काय बी झालं तरी सुंदर तुझाच आहे, नको इतके काळजी करू. आई, खूप भीती वाटते मला, मी खूप कठोर वागली यांच्याशी. आई, मी यांना गमावणार नाही ना. आई, असं झालं मी नाही सहन करू शकत. आई, असं नाही होणार ना. अगं असा काय विचार करतेस तू? हे बघ, तू जो निर्णय घेतलायस ना तो लई अवघड आहे, पण आता सुंदरसाठी तोच त्याच्या भल्याचा आहे आणि गरजेचा बी. आई, आई, मी यांना कोंडून ठेवलंय, यांना किती त्रास होत असेल. मी मला नाही सहन होते आई हे सगळं. अक्षरा, नको असा विचार करू.
त्याला घरातल्याच बाहेरच्यानी त्रास देण्यापेक्षा हा आत्ता जो त्रास होतोय ना तो चालल, त्याला काही पर्याय नाही. आई मला माहिती आहे हे सगळं बोलताना तुम्हाला किती त्रास होतोय आई म्हणून. आई खरंच मला माफ करा. अक्षरा एक गोष्ट सांगते आई, सुंदर लहान होता ना तवाची गोष्ट, त्याला सारखं बाहेर खेळायला जायचं असायचं, लई हट्ट करायचा, ऐकायचंच नाही. अगं एकदा तर अंग नुसतं तापानं फणफणलं होतं, तरी बी ऐक ना, मी खेळायला जाणारच म्हणाला. मला बी काही सुचना, मग कोणला मी त्याला खोलीत. तस करताना आई म्हणून मला लई यातना होत होत्या, पर तेच त्याच्या भल्याचं होत ना. मग बायकोला बी कधी कधी आई व्हायला लागत, जशी नवऱ्यावर माया करते ना बायको तसच त्याला दटावायला बी लागत. तुला आठवत देवी आई समोर तुम्हाला सांगितलं होतस, वेळ प्रसंग पडला तर या घरासाठी मी कठोर बी होईन. मी वचन देते तुम्हाला, माझ्या नवऱ्याच्या रक्षणासाठी आणि या घरासाठी मी कठोर व्हायला तयार आहे. आता तेच करतेस, नको त्रास करून घेऊ. देवी आई हाय आपल्या पाठीशी. सॉरी अश्विन, कितीही इच्छा असली तरी मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाहीये. मला हवायस रे तू, पण मी काय करू, मला मला काहीच मार्ग दिसत नाहीये. बेस्ट आहे, जसं हवं तसंच घडतंय. आता शेवटचा इक्का काढला की झालं, माझा सुंदर पर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा आणि अक्षराचे समदे मार्ग बंद. शरू अगं हे काय होऊन बसलंय, तुझ्या आणि अश्विनच्या नशिबात सुखच नाहीये, नुसती ताटातूटच लिवली आहे बघ. माझ्यावर चिडून काय होणार आहे, स्वतःच्या बहिणीकडे बघ, ती तर आता कधीच बदलणार नाही आणि तिच्या मागून बाकीची लोक